नमस्कार, मी रश्मी पाटील रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आपण निरनिराळ्या प्रकारचे डोसे किंवा पोळे आत्तापर्यंत पाहिले आहेत, पण आज मी तुम्हाला वेगळ्याच प्रकारचा कलिंगडाचा गोड डोसा किंवा कलिंगडाची सुरनळी तुम्हाला दाखवणार आहे. ब्रेकफास्टसाठी हा अतिशय चांगला पदार्थ आहे. चला तर आपण त्यासाठी लागणारं साहित्य आता बघूया. एक वाटी इडलीचा तांदूळ किंवा दुसरा कुठलाही प्रकारचा तांदूळ आपण घेऊ शकता. पाऊण कप कलिंगडाचा लाल रंगाचा आणि पांढऱ्या रंगाचा भाग आपण घेणार आहोत. पाव कप जाडे पोहे. पाव कप बारीक किसलेला गुळ किंवा गुळाची पावडर असेल तरी चालेल. मी इथे गुळाची पावडर घेणार आहे. चवीनुसार मीठ आणि तेल. आता आपण कृतीला सुरुवात करूया. प्रथम तांदूळ आणि पोहे आपण स्वच्छ धुवून घेऊया. त्यातील सर्व पाणी काढून टाकायचं आहे. पाणी सर्व काढून टाकलेले आणि त्याच्यामध्ये आता मला कलिंगडाच्या फोडी, गुळ आणि मीठ घालायचं आहे. तांदळामध्ये आता मी कलिंगड टाकलेलं आहे आणि आता त्याच्यात मी गुळ टाकत आहे. आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे. आता हे सर्व मिक्स करून आपण 3 ते 4 तास झाकून ठेवणार आहोत. आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे आणि आपण आता ते 3-4 तासासाठी झाकून ठेवणार आहोत. 4 तासानंतर आता हे तयार झालेलं मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत आणि परत हे मिश्रण 7 ते 8 तास फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत. 7 ते 8 तासानंतर अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि ते फर्मेंटसुद्धा छान झालेलं आहे. आता ह्याच्यापुढे आपण त्याचे डोसे बनवायला घेऊया. प्रथम आता पॅन पहिला गरम करून घेऊया. त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे, जास्त तेलाचा वापर करायची गरज नाही आहे. आणि तेल संपूर्ण पॅनला पसरून घेऊया. आता आपण छोटे छोटे डोसे टाकणार आहोत. आणि हे कवर करून ठेवणार आहोत आणि 1-3 ते 4 मिनिटांमध्ये आपण हा डोसा उलटा करणार आहोत. आता आपण कवर काढून एकदा डोसा चेक करूया. थोडंसं साईडने आणि वरतून तेल टाकूया. बघा, डोशाला छान जाळी सुटलेली आहे आपल्या. आता आपण हा डोसा उलटा करूया. दुसऱ्या साईडनेसुद्धा 1-3-4 मिनटं आपण शिजवून घेऊया. आता दुसऱ्या साईडनेसुद्धा डोसा व्यवस्थित झालेला आहे. आपण आता तो काढूया. आणखीन अशा प्रकारे दुसरा एक आणखीन डोसा आपण पॅनमध्ये टाकूया. हा डोसा झटपट होतो, हे व्हायला फार वेळ लागतच नाही त्याला. परत दुसरा डोसा ठेवलेला आहे आणि तो पण आता कवर करूया. आपण झाकण काढून आता डोसा चेक करूया. थोडंसं तेल टाकूया वरतून. तर
बघा किती इझिली हा निघतो जो डोसा. आता परत हा दुसऱ्या साईडनी पण आपण 3-4 मिनटं करून घ्यायचं आहे. हे पोळे किंवा सुरणळी थोडीशी जरा जाडसरच करायची असते आणि ह्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण एखादी सुकी चटणी, नारळाची सुकी चटणी किंवा साजूक तूप सुद्धा घेऊ शकतो. आता हा दुसरासुद्धा पोळा आपला झालेला आहे आणि अशाच प्रकारे आता मी इतरही पोळे करून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे मी बाकीच्याही पोळे करून घेतलेले आहेत. हे पोळे तुम्ही साजूक तुपाबरोबर किंवा सुक्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली ना? तुम्ही जरूर ट्राय करून बघा. धन्यवाद.